नमस्कार मित्रांनो एन चे अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण माडा भरतीसाठी अतिशय महत्त्वपूर्ण असे केचे पन्नास प्रश्न पाहणार आहोत यामध्ये आपण मागील दोन तीन वर्षामध्ये सेवा भरतीसाठी पुन्हा पुन्हा विचारल्या गेलेल्या केच्या प्रश्नांचा समावेश केलेला आहे आजचा आपला पहिला प्रश्न आहे पंडित नेहरू यांनी डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ डॅश डॅश येथील तुरुंगात लिहिला तर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ अहमदनगर या ठिकाणी तुरुंगामध्ये लिहिला होता ज्यावेळेस एकोणीसशे बेचाळीसला चलेजाव चळवळीच्या दरम्यान त्यांना अटक करण्यात आली होती त्यावेळेस त्यांनी डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ लिहिला होता आणि कुठे लिहिला होता तर अहमदनगर या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे दोन नंबरचा सतीप्रथा कायद्याने बंद करण्याचे श्रेय व्हॉइस रॉयला जाते तर सतीप्रथा कायद्याने बंद करण्याचे श्रेय हे लॉर्ड विल्यम बेंटिंग या वॉइसरायला जाते आणि सत्यप्रदा कधी बंद करण्यात आली होती तर ती अठराशे एकोणतीसला बंद करण्यात आली होती पुढचा प्रश्न आपला तीन नंबरचा वासुदेव बळवंत फडके यांना महाराष्ट्रात क्रांतिकार्यासाठी डॅजॅश यांनी मदत केली तर वासुदेव बळवंत फडके यांना महाराष्ट्रात क्रांतिकार्यासाठी रामोशी यांनी मदत केली होती पुढचा प्रश्न आहे चार नंबर रॅडचा खून खालीलपैकी कोणी केला या ठिकाणी आपल्याला ऑप्शन दिलेत चाफेकर बंधू सरदार उधमसिंह भगतसिंह आणि मदनलाल धिंगरा तर यापैकी चाफेकर बंधूंनी रॅडचा खून केला होता मित्रांनो जर तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओ कसा वाटतो हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा पुढचा प्रश्न आहे आपला पाच नंबर सरदार पटेलांची तुलना खालीलपैकी कोणाशी केली जाते या ठिकाणी आपल्याला ऑप्शन दिलेत नेपोलियन बिस्मार्क चर्चिल आणि मॅझिनी तर यापैकी बिस्मार्क यांच्याबरोबर सरदार वल्लभभाई पटेल यांची तुलना केली जाते पुढचा प्रश्न आहे आपला सहा नंबरचा रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली तर रामकृष्ण मिशनची स्थापना ही स्वामी विवेकानंद यांनी केली होती पुढचा प्रश्न आहे सात नंबर खालीलपैकी कुठल्या वनस्पतीत फलांतर्गत बीजीकरण घडून येते तर कॅन्डेलिया या वनस्पतीमध्ये फलांतर्गत बीजीकरण घडून येते पुढचा प्रश्न आपला आठ नंबर वनस्पतींना होणारे प्रामुख्याने गव्हावरील तांबेरा आणि ज्वारीवरील काजळी हे डॅश डॅश रोग आहेत तर गव्हावरील तांबेरा आणि ज्वारीवरील काजळी हे कवकजन्य रोग आहेत पुढचा प्रश्न आपला नऊ नंबरचा कॉलरा हा रोग प्रामुख्याने डॅडॅस मार्फत पसरतो तर कॉलरा हा रोग दूषित पाण्यामार्फत पसरतो पाच नंबरचा भूल देण्यासाठी खालीलपैकी काय वापरतात तर भूल देण्यासाठी ऑक्सिजन व नायट्रस ऑक्साईड वापरतात पुढचा प्रश्न अकरा नंबर जड पाण्यात कोणता घटक असतो तर जड पाण्यामध्ये कॅल्शियम हा घटक असतो पुढचा प्रश्न आपला बारा नंबरचा बुस्तीर उपग्रह सोडण्यासाठी कोणत्या यानाचा वापर केला जातो या जा ना तर बुस्तीर उपग्रह सोडण्यासाठी एल व्ही यानाचा वापर केला जातो पुढचा प्रश्न आहे तेरा नंबर समुद्राची खोली मोजण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या तरंगलहरी कोणत्या तर समुद्राची खोली मोजण्यासाठी अल्ट्रासॉनिक या तरंगलहरी वापरल्या जातात पुढचा प्रश्न आहे आपला चौदा नंबरचा यामध्ये गतीजूर जास्ते तर वाहते पाणी यामध्ये गतीच ऊर्जा असते पुढचा प्रश्न आहे आपला पंधरा नंबरचा शक्ती आणि त्यापुढे आपल्याला डॅश डॅश आहे तर शक्ती ही काय धन किंवा ऋण असू शकते पुढचा प्रश्न आहे सोळा नंबर राज्यसभेत जास्तीत जास्त डॅश डॅश इतके सदस्य असतात तर राज्यसभेमध्ये जास्तीत जास्त दोनशे पन्नास सदस्य असतात पुढचा प्रश्न आहे आपला सतरा नंबर विधान परिषद सदस्यांचा कालावधी डॅस डॅस वर्षे असतो तर विधान परिषद सदस्यांचा कालावधी हा सहा वर्ष असतो तर विधानसभा सदस्यांचा कालावधी हा पाच वर्ष असतो पुढचा प्रश्न अठरा नंबर भारतातील सर्वाधिक दगडी कोळसा उत्पादन कोणत्या राज्यात होते तर झारखंड राज्यामध्ये सर्वाधिक दगडी कोळशाचं उत्पादन घेतलं जातं पुढचा प्रश्न आपला एकोणीस नंबर खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सर्वात कमी पाऊस पडतो या ठिकाणी आपल्याला ऑप्शन दिलेत परभणी रत्नागिरी अकोला आणि अहमदनगर तर यापैकी अहमदनगर या ठिकाणी सर्वात कमी पाऊस पडतो कारण अहमदनगर हे काय पर्जन्यछायेच्या प्रदेशामधील जिल्हा आहे पुढचा प्रश्न आहे आपला वीस नंबरचा उत्तर पश्चिम रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे तर उत्तर पश्चिम रेल्वेचे मुख्यालय हे जयपूर या ठिकाणी आहे मित्रांनो एक छोटशी सूचना आहे आपला दुसरा यूट्यूब चॅनल आहे एन जी मॅथ क्लास यावरती आपण माडा भरतीसाठी तसेच तलाठी भरतीसाठी आणि इतर स्पर्धा परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त असं मॅथ आणि रिजनिंगचे प्रश्नसंच घेत असतो आणि ते प्रश्नसंच आपण संपूर्ण स्पष्टीकरणासोबत म्हणजे डिजिटल बोर्डवरती तुम्हाला त्याचं स्पष्टीकरण दिलं जातं त्यासाठी तुम्हाला आपल्या यूट्यूबवरती जाऊन काय करायचं एन जी मॅथ क्लास एवढं नाव टाकून तुम्हाला सर्च करायचं आहे तुम्हाला आपला चॅनल सापडून जाईल पुढचा प्रश्न आपला एकवीस नंबर डॅज नदीला वृद्ध गंगा असे संबोधतात तर गोदावरी या नदीस वृद्ध गंगा असे संबोधले जाते पुढचा प्रश्न बावीस नंबर भारतातील सर्वाधिक कापड गिरण्या असलेले राज्य कोणते तर तामिळनाडू राज्यामध्ये सर्वाधिक कापड गिरण्या आहेत पुढचा प्रश्न आहे तेवीस नंबर खालीलपैकी महाराष्ट्रातून दोनदा वाहणारी नदी कोणती तर मांजरा ही नदी महाराष्ट्रातून दोनदा वाहिली जाते पुढचा प्रश्न आहे चोवीस नंबर उरण हा नैसर्गिक वायूवर आधारित प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे तर उरण हा नैसर्गिक वायूवर आधारित प्रकल्प रायगड जिल्ह्यामध्ये आहे खूप महत्वाचा प्रश्न आहे त्याचबरोबर या ठिकाणी हे लक्षात ठेवा की हा काय नैसर्गिक वायूवर आधारित असलेला प्रकल्प आहे कारण बऱ्याच ठिकाणी विचारलं जातं की उरण या ठिकाणी कशावर आधारित ऊर्जा प्रकल्प आहे तर तो नैसर्गिक वायूवरती आधारित ऊर्जा प्रकल्प आहे प्रकल पुढचा प्रश्न आहे आपला पंचवीस नंबरचा खालीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण विदर्भात येते या ठिकाणी ऑप्शन दिलेत गणपतीपुळे आंबोली चिखलदरा आणि महाबळेश्वर तर यापैकी चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण विदर्भात येते विदर्भातील अमरावती विदर्भातील अमरावती या जिल्ह्यामध्ये चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण आहे पुढचा प्रश्न आहे सव्वीस नंबर शक गणनेची सुरुवात कोणत्या वर्षापासून होते तर शक कालगणनेची सुरुवात ही इसवी सन अठ्याहत्तर पासून होते पुढचा प्रश्न आहे सत्तावीस नंबर भारताने पहिली अणू चाचणी खालीलपैकी केव्हा घेतली तर भारताने पहिली अणू ही मे एकोणीसशे चौऱ्याहत्तरला ला घेतली होती आणि कोठे घेतली होती तर ती पोखरण या ठिकाणी घेतली होती पुढचा प्रश्न अठ्ठावीस नंबर दिल्लीच्या सुलतानपदी बसणारी पहिली व एकमेव स्त्री कोण होती तर रजिया सुलतान ही दिल्लीच्या सुलतानपदी बसणारी पहिली व एकमेव स्त्री होती पुढचा प्रश्न पर आहे आपला एकोणतीस नंबर नव्या कायद्याच्या प्रस्तावाला डॅश म्हणतात तर नव्या कायद्याच्या प्रस्तावाला विधेयक असं म्हणतात पुढचा प्रश्न आपला तीस नंबर राष्ट्रीय सुरक्षा समितीचा प्रमुख कोण असतो तर राष्ट्रपती हे राष्ट्रीय सुरक्षा समितीचे प्रमुख असतात पुढचा प्रश्न एकतीस नंबर कर्मवीर भाऊराव पाटील यांना इसवी सन एकोणीसशे एकोणसाठमध्ये सन्माननीय डिलीट पदवी देऊन कोणत्या विद्यापीठाने त्यांच्या कार्याचा गौरव केला तर कर्मवीर भाऊराव पाटील यांना एकोणीसशे एकोणसाठमध्ये पुणे विद्यापीठाने डिलीट ही पदवी दिली होती या ठिकाणी लक्षात ठेवा कोणती पदवी दिली होती तर ती डिलीट पदवी दिली होती आणि कधी दिली होती तर ती एकोणीसशे एकोणसाठला दिली होती पुढचा प्रश्न आपला बत्तीस नंबर महात्मा फुले यांचे जीवन कार्य पाहिल्यानंतर त्यांच्यावर असलेल्या कोणत्या पाश्चात्य विचारवंतांचा प्रभाव स्पष्टपणे जाणवतो तर महात्मा फुलेवरती सर थॉमस पेन या पाश्चात्य विचारवंताचा प्रभाव पडला होता पुढचा प्रश्न आहे तेहतीस नंबर सर्वसामान्य निरोगी माणसाचा रक्तदाब खालीलपैकी कोणता असतो तर सर्वसामान्य निरोगी माणसाचा रक्तदाब हा एकशे वीस ऐंशी असतो पुढचा प्रश्न आहे आपला चौतीस नंबर भारतात चौदा बँकाचे राष्ट्रीयकरण केव्हा झाले तर भारतामध्ये चौदा बँकांचे राष्ट्रीयकरण हे एकोणीस जुलै एकोणीसशे एकोणसत्तर एक रोजी झाले होते पुढचा प्रश्न आपला पस्तीस नंबर जगातील सर्वाधिक शाखा असलेली बँक म्हणून कोणत्या बँकेचा निर्देश करण्यात येतो तर स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच एसबीआयचा जगातील सर्वाधिक शाखा असलेली बँक म्हणून निर्देश करण्यात येतो पुढचा प्रश्न आहे छत्तीस नंबर कृष्णा नदी कोठून उगम पावते तर कृष्णा नदी महाबळेश्वर या ठिकाणी उगम पावते पुढचा प्रश्न आहे आपला सदोतीस नंबर डोळ्यांच्या शस्त्रक्रियेसाठी खालीलपैकी कोणते किरण वापरतात या ठिकाणी आपल्याला ऑप्शन दिलेत ग्यामा किरण श किरण सूर्य आणि लेझर किरण तर यापैकी डोळ्यांच्या शस्त्रक्रियेसाठी लेझर किरण वापरतात पुढचा प्रश्न आहे अडोतीस नंबर वीस ऑगस्ट हा दिवस कोणता दिन म्हणून पाळण्यात येतो अतिशय महत्वपूर्ण असा प्रश्न आहे तर वीस ऑगस्ट हा अक्षय ऊर्जा दिन म्हणून पाळण्यात येतो पुढचा प्रश्न आपला एकोणचाळीस नंबर घटना समितीचे अध्यक्ष कोण होते तर घटना समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते तर मसुदा समितीचे अध्यक्ष हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते पुढचा प्रश्न आपला चाळीस नंबर भारतात निर्माण झालेल्या पहिल्या कॉम्प्युटरचे नाव काय होते तर भारतात निर्माण झालेल्या पहिल्या कॉम्प्युटरचे नाव सिद्धार्थ हे होते पुढचा प्रश्न एकेचाळीस नंबर किती कालावधीनंतर जिल्हा परिषदेची कमीत कमी एक सभा व्हायला हवी तर एकूण तीन महिन्यानंतर जिल्हा परिषदेची कमीत कमी एक सभा व्हायला हवी पुढचा प्रश्न आपला बेचाळीस नंबर खालीलपैकी कोणता खेळाडू हा बुद्धिबळाशी संबंधित नाही या ठिकाणी आपल्याला ऑप्शन दिलेत विश्वनाथ आनंद अभिजित कुटे लाला अमरनाथ आणि प्रवीण ठिपसे तर यापैकी लाला अमरनाथ हे बुद्धिबळाशी संबंधित नाही तर लाला अमरनाथ हे काही क्रिकेट या, या खेळाशी संबंधित आहेत पुढचा प्रश्न आहे त्रेचाळीस नंबर भारताचे अर्थमंत्री कोण आहेत तर भारताचे अर्थमंत्री सध्या निर्मला सीतारामन या आहेत पुढचा प्रश्न आहे आपला चव्वेचाळीस नंबरचा भारतातील पहिली दुमजली रेल्वेगाडी कोणती तर सिंहगड एक्सप्रेस ही भारतातील पहिली दुमजली रेल्वेगाडी होती मित्रांनो एक छोटीशी सूचना आहे आपण खास विद्यार्थ्याच्या मागणीस्तव तो माडा परीक्षेसाठी महत्वपूर्ण अशी टेस्ट सिरीज सुरू केली आहे यामध्ये तुम्हाला एकूण दहा क्वेश्चन पेपर दिले जातील ज्यामध्ये संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित असे दोन हजार प्रश्न असतील या यातील प्रत्येक टेस्टचं स्वरूप कसं असेल पहा त्यामध्ये एका टेस्टमध्ये काय असतील दोनशे क्वेश्चन असतील दोनशे मार्कासाठी आणि त्यासाठी तुम्हाला वेळ असेल दोन तास त्याचबरोबर लक्षात घ्या ही जी टेस्ट सिरीज आहे ही आपली संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित असणार आहे त्यासोबत त्याची अँसर की सुद्धा तुम्हाला दिली जाईल आणि ही कशी स्पष्टीकरणासह असणार आहे त्यासाठी तुम्हाला काय करायचे फक्त आपला गुगल पे किंवा फोन वरती आपला जो नंबर आहे शहाण्णव एकोणनव्वद चौदा सोळा तीस या नंबर वरती काय आहे तुम्हाला यासाठी पैसे पेड करायचे आहेत आता ते किती रुपये पेड करायचे तर या टेस्ट सिरीजची फी आपण शंभर रुपये ठेवली होती पण खास विद्यार्थ्याच्या मागणीस्तव त्यामध्ये आपण पंचवीस टक्के डिस्काउंट देत असल्यामुळे तुम्हाला फक्त सेवन्टी फाईव्ह रुपये म्हणजे पंच्याहत्तर रुपये काय करायचे आहेत शहाण्णव एकोणनव्वद चौदा सोळा तीस या नंबरवरती गुगल पे फोनपे किंवा पेटीएमने पाठवायचे आहेत आणि त्याचा स्क्रीनशॉट तुम्हाला व्हॉट्सॲपला त्याच नंबरवरती शेअर करायचा आहे तुमचा मेसेज पाहिल्याबरोबर तुम्हाला टेस्ट सिरीजच्या पी डी एफ काय केल्या जातील सेंड केल्या जातील अतिशय महत्त्वपूर्ण अशी टेस्ट सिरीज आहे ज्याचा तुम्हाला माडा भरतीमध्ये नक्कीच फायदा होईल मित्रांनो आतापर्यंत पाचशे प्लस विद्यार्थ्यांनी या टेस्ट सिरीजचा फायदा घेतलेला आहे त्यामुळे लवकरात लवकर तुम्हीसुद्धा काय करा टेस्ट सिरीजचा फायदा घ्या धन्यवाद मित्रांनो